नमस्कार ट्रेड विथ जाझया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकवीस निफ्टी आज सतरा हजार सातशे अकराला क्लोज झाली कालच्या क्लोजिंगपासून सदतीस पॉईंट तीसने निफ्टी निगेटिव्हमध्ये क्लोज झाली तर सेन्सेक्स एकोणसाठ हजार चारशे तेराला क्लोज झाला कालच्या क्लोजिंगपासून सेन्सेक्स हा दोनशे चौपन्न पॉईंटने निगेटिव्हमध्ये क्लोज झाला तर निफ्टी बँक कालच्या क्लोजिंगपासून दोनशे दोन पॉईंटने क्लोज झाली तर आज त्याची क्लोजिंग सदतीस हजार सातशे त्रेचाळीसला क्लोज झाली तर आजचे टॉप गेनर्स आहेत एन टी पी सी कोल इंडिया सन फार्मा आय ओ सी आणि टॉप लूजर्स आहेत एच डी एफ सी कोटक बँक एशियन पेंट अल्ट्रासिपट आणि आयशर मोटर्स एन टी पी सी आणि कोल इंडिया प्रत्येकी सहा टक्क्याने पॉझिटिव्ह राहिले तर ग्रीड पाच टक्क्याने फार्मा आणि आय ओ सी चार टक्क्याने पॉझिटिव्ह राहिले आणि एच डी एफ सीमध्ये आपल्याला दोन टक्क्याची निगेटिव्ह मुवमेंट बघायला मिळाली आता आपण ग्लोबल इंडायसेसवरती नजर टाकूया यू एस मार्केटमध्ये नॅसडॅक हा इंडेक्स पॉईंट थर्टीन पर्सेंटने पॉझिटिव्ह ट्रेड होताना दिसतो तर युरोपियन मार्केटमध्ये ब्रिटेनचा एफ टी एस सी हा वन पॉईंट वन फोर पर्सेंटने पॉझिटिव्ह दिसतो तर फ्रान्सचा सी एस सी हा पॉईंट एटी थ्री पर्सेंटने पॉझिटिव्ह दिसतो आणि जर्मनीचा डॅक्स हा इंडेक्स पॉईंट सेव्हन्टी सेव्हन पर्सेंटने पॉझिटिव्ह दिसतो त्यामुळे यू एस मार्केट आणि युरोपियन मार्केट हे पॉझिटिव्ह आहेत तर एशियन मार्केटमध्ये नजर टाकली तर एस जी एक्स निप्टी हा आपल्याला पॉईंट थर्टी फाय पर्सेंटने निगेटिव्ह आहे निके टू, टू ट्वेंटी फायव्ह हा टू पॉईंट ट्वेंटी ट्वेल्व्ह पर्सेंटने निगेटिव्ह आहे आणि हँगसेंग हा पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंटने पॉझिटिव्ह आहे तर कॉस्पी हा वन पॉईंट ट्वेंटी टू पर्सेंटने निगेटिव्ह आहे तर आपण ओव्हरऑल जर ग्लोबल मार्केटची सिच्युएशन बघितली तर ही मिक्स्ड सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते आता आपण निफ्टी फिफ्टी या इंडेक्सचा टेक्निकल अनालिसिस बघूया सतरा नऊशे सत्तावन्नचा ऑल टाइम हाय बनवून निफ्टी आपल्याला बेरिशनेसमध्ये दिसली आता परत ती एक सतरा पाचशे चौऱ्याहत्तर या लेवलचा सपोर्ट घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये क्लोज होताना दिसली आज निफ्टी सतरा सातशे अकराला क्लोज झाली तर आपण ज्या कालच्या लेवल ज्या आखल्या होत्या त्या बघूयात कालच्या लेवल्सनुसार निफ्टी आज गॅप डाऊन होऊन कन्सॉलिडेशन झोनमध्ये राहिली पहिल्या सेशनमध्ये त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये निफ्टी तो कन्सोलिडेशनचा झोन ब्रेक करून एका अपट्रेंडमध्ये जाताना दिसली शेवटच्या सत्रात आपल्याला निफ्टीमध्ये सतरा सातशे एक्क्याऐंशी या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन बेरिशनेस बघायला मिळाला आणि निफ्टी शेवटी सतरा सातशे आठ या लेवलला क्लोज झाली तसेच बँक निफ्टीमध्ये आपण ज्या काल आखलेल्या लेवलनुसार स अडतीस तीनशे एकोणऐंशी आणि सदतीस तीनशे एकोणतीस या लेवलमध्येच आपल्याला ट्रेड होताना दिसली तर यामध्ये बँक निफ्टी आज गॅपडाऊन ओपन होऊन सदतीस तीनशेचा सपोर्ट घेऊन एका अपट्रेंडमध्ये जाताना दिसली आणि शेवटच्या सत्रात सदतीस नऊशे एकवीसचा रेजिस्टन्स घेऊन बँक निफ्टी सदतीस सातशे एक्केचाळीस ला क्लोज झाली या अनॅलिसिस नुसार आपण काही ट्रेड त्या पाहूया बँक निफ्टीच्या या, या नुसार आपण आज सातशेचा कॉल सेल केला होता सदतीस चारशेचा पुट सेल केला होता सदतीस आठशेचा चा कॉल सेल केला होता आणि सदतीस दोनशेचा चा पुट सेल केला होता यामध्ये आपल्याला आठ हजार चारशे सत्तेचाळीस रुपयेचा प्रॉफिट झाला आहे तसेच आपण मारुती स्टॉक यामध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आपण बाय केलेलं आहे ही आपली डिलिव्हरीमधली पोझिशन आहे यामध्ये आपल्याला आज तीन हजार नऊशे पंच्याहत्तरचा लॉस झालेला आहे आणि आपण ओवरऑल प्रॉफिटमध्ये त्रेपन्न हजार सातशे पाचमध्ये आहोत आता आपण निफ्टी फिफ्टीमधल्या उद्यासाठीच्या लेवल्स बघूया जर निफ्टी उद्या गॅपअप ओपन झाली आणि सतरा सातशे ऐंशीची ही जर लेवल ब्रेक केली तर निफ्टीमध्ये एक बुलिशनेस दिसेल आणि सतरा नऊशे त्रेचाळीसपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जर निफ्टी उद्या गॅपडाऊन ओपन झाली आणि हा ट्रेंडलाईन जर ब्रेक केली तर हा सपोर्ट जो आहे हा सपोर्टपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत पण जर हा सपोर्ट जर ब्रेक केला तर निफ्टीमध्ये उद्या फॉल होण्याचे चान्सेस आहेत तसेच आपण निफ्टी बँकमध्ये लेवल्स बघूया आपण काल ज्या ड्रॉ केलेल्या ले 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 लेवल्स आहेत अडतीस तीनशे एकोणऐंशी ते सदतीस तीनशे एकोणतीस या लेवलमध्ये निफ्टी बँक ट्रेड होताना दिसेल तसेच जर उद्या निफ्टी गॅपअप ओपन झाली आणि हा सदतीस नऊशे एकवीसचा इमिजिएट रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक केला तर निफ्टी बँक निफ्टी आपल्याला अडतीस तीनशे ऐंशी या लेवलपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत जर उद्या बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली आणि ही जी ट्रेंडलाईन आहे या ट्रेंडलाईन जर ब्रेक केली तर हा सपोर्टपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत जर हा सपोर्टसुद्धा ब्रेक केला उद्या बँक निफ्टीने तर मेजर फॉल आपल्याला छत्तीस नऊशे ऐंशी या लेवलपर्यंत दिसून येऊ शकतो तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू